ज्या स्थानभट्ट्यांच्या अमेरिकेचं म्हणणं शहाने मान्य केलं, तरी त्याने सर्वच्या सर्व अणुभट्ट्यांच्या बांधणीची कंत्राटं त्याने अमेरिकी कंपन्यांना दिली नाहीत. फ्रेंचांना व जर्मनांनाही त्याने या कामात सहभागी करून घेतलं. हा एक प्रकारे शहाचा राजकीय शहाणपणा मानता येईल. 1200 मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीचं काम त्याने पश्चिम जर्मनीच्या सिमेन्स कंपनीची एक उपकंपनी असलेल्या क्रॉफ्टवर्क युनियनला दिलं. या अणुभट्टीची उभारणी बुशेहर येथे करण्यात येणारी होती. 1975 पासून तिच्या उभारणीला सुरुवात ही झाली. त्याच वर्षी इराणी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ त्यांच्या प्रशिक्षणासाठी AEOI व अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT करार करण्यात आला. भारतानेही त्याच सुमारास अणुविज्ञानात प्रचंड भरारी घेतली होती. तेव्हा अणुऊर्जेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याचा करार भारताबरोबरही करण्यात आला. फ्रेंचांच्या सहकार्याने इराणमधील इस्फाहान येथे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीची सेंटरची स्थापना करण्यात आली. इराणी तंत्रज्ञ अभियंते यांचे प्रशिक्षण ह्या त्याच्या मागचा उद्देश होता. अणुविद्युत ऊर्जेसाठी 2 अणुभट्ट्या अहवाज शहराच्या दक्षिणेला करून नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या दार्खोविन या ठिकाणी उभारण्याचं काम शहाच्या सरकारने फ्रामाटोम या फ्रेंच कंपनीला दिलं. या अणुभट्ट्यात 950 मेगावॅट क्षमतेच्या असणार होत्या. त्यासाठी सर्वेक्षणाचं काम तात्काळ सुरू करण्यात आलं. परंतु फ्रामाटोयाला दार्खोविन अणुभट्ट्यांची बांधणी पूर्ण करता आली नाही. 1979 साली झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर फ्रामाटोयांचं कंत्राट रद्द करण्यात आलं. युरेनियमसाठी दक्षिण आफ्रिका सरकारबरोबरही करार करण्यात आला होता. 1977 ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या सिडनी सोबर यांनी अणुविद्युत ऊर्जेसाठी अमेरिका इराणला विकणार असल्याचं जाहीर केलं. तशा स्वरूपाचा अंतिम करार 10 जुलै 1978 रोजी करण्यात आला. मात्र त्यानंतर केवळ 7 महिन्यानंतर झालेल्या इस्लामिक क्रांतीने सर्वच गणित बदलून गेले. इराणमधल्या इस्लामिक क्रांतीचे प्रणेते अहमतुल्लाह रोहेल्लाह खोमेनी यांनी अणुऊर्जेलाच इस्लामबाह्य जाहीर केले. त्याच्याच आशीर्वादाने इराणचे पंतप्रधान बनलेल्या मेहंदी बाहियर रगन यांनी संपूर्ण अणुऊर्जा प्रकल्पालाच ताप लावला. त्यानंतर इराण इराक युद्धाला सुरुवात होऊन ते दीर्घकाळ चालल्याने अणुऊर्जेचा पर्यायही आपोआपच बाजूला सरला. तो तसाच अगदी बाजूला अडगळीत पडलेला राहिला असता, कारण अणुऊर्जा इस्लामबाह्य ठरवल्याने त्या पर्यायाचा पुन्हा विचार व्हायची शक्यता नव्हती. पण इराण इराक युद्धात इराणला बराच मार खावा लागला, बराच विध्वंस सोसावा लागला. साहजिकच इराणी सरकार अणुऊर्जा व अण्वस्त्रांच्या पर्यायावर पुन्हा गांभीर्याने विचार करू लागले. इराणचे राष्ट्राध्यक्ष हाशेमी रफसंजानी यांच्या सरकारने जर्मन क्रॉफ्टवर्क युनियनशी संपर्क साधून बुशेहर प्रकल्प पूर्ण करण्याची गोळ घातली. मात्र जर्मन सरकारने त्याला मोडता घातला. जर्मन सरकारवर अमेरिकेचा दबाव होता. 1980 दशकाच्या अंताला अर्जेंटिना, जर्मनी व स्पेन या 3 देशांच्या कॉन्सर्टियम ऑफ कंपनीजकडून बुशेहर एक अणुभट्टी पूर्ण करून देण्याचा प्रस्ताव इराणपुढे ठेवण्यात आला. पण अमेरिकेने त्यांना हा प्रस्ताव मागे घ्यायला लावला. 1979 इस्लामिक क्रांतीत बरीच मानहानी सोसावी लागलेल्या अमेरिकेने हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवला होता. इराणमधील क्रांतीमुळे अमेरिकेला राजकीय व आर्थिक असं दुहेरी नुकसान सोसावं लागलं होतं. त्याचा पुरेपूर सूड उगवायचं अमेरिकेने निश्चित केलं होतं. 1990 राजकीय दबाव आणून अमेरिकेने स्पेनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री अँड न्यूक्लिअर इक्विपमेंट या कंपनीला अणुभट्टीचे सुटे भाग पुरवू दिले. 1993 इटलीतील एन्सॉल्दो फर्मकडून 8 स्टीम कंडेन्सर मिळवण्याचा इराणचा प्रयत्नही अमेरिकेने हाणून पाडला. स्कोदा प्लाझेन या झेक कंपनीच्या अणुभट्टीचे सुटे भाग इराणला विकण्याचा प्रयत्नही हाणून पाडण्यात आला. पोलंडलाही तसेच करण्यात
तसेच करण्यास अमेरिकेने मज्जाव केला. छोटे मोठे युरोपियन देश अमेरिकेच्या दबावाला बळी पडताहेत हे पाहून इराणने आपला मोर्चा सोव्हिएत संघाकडे वळवला. बुशेहर अणुभट्टीच्या बांधणीसाठी इराणने 1990 मार्च महिन्यात करार केला. बुशेहर अणुभट्टीबरोबरच आणखी 2 अणुभट्ट्या सोव्हिएत संघ इराणला बांधून देणार होता. अर्थात दरम्यानच्या काळात इराण आर्थिक संकटात सापडल्याने हा व्यवहार पूर्ण होण्यास वेळ लागला. अणुभट्ट्यांसाठी इराण जसा सोव्हिएत संघाकडे वळला तसाच अणुइंधनासाठी त्याने चीनचे दार ठोठावले. 1991 चीनने इराणला काही प्रमाणात युरेनियम हेक्साफ्लुओराइड व युरेनियम टेट्राफ्युओराइड व युरेनियम डायऑक्साइड पुरवले. 1995 इराणचा रशियाबरोबर पुन्हा 2 अणुभट्ट्यांसाठी सौदा झाला. या सौद्यात अमेरिका व इस्रायलने मोडता घालण्याचा प्रयत्न केला पण रशियाने त्यांना जुमानलं नाही. इराणच्या कार्यक्रमात निरनिराळे विघ्न येऊनही तो बंद पडला नाही. हळूहळू का होईना पण त्यात प्रगती होत होतीच. आत्तापर्यंत इराणच्या अणुप्रकल्पाची जी माहिती घेतली ती त्याच्या खुल्या प्रयत्नांची तसेच अणुऊर्जेच्या विधायक उपयोगासाठीची. इराणी राज्यकर्ते अणुऊर्जेचा उपयोग केवळ विधायक कामासाठी करणार होते असे समजणे मूर्खपणाचे आहे. ते गुप्तपणे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठीही प्रयत्नशील होते. तेव्हा त्यांचे हे प्रयत्न छुपेपणे कसे चालले होते हे पाहणेही आपल्यासाठी रोचक आहे. दुसऱ्या महायुद्धाची सांगता अणुबॉम्बच्या सहाय्याने करण्यात अमेरिकेला सफलता मिळाल्यानंतर हा सर्व संहार अणुबॉम्ब आपल्या पदरीही असावा अशी स्वप्ने जगातल्या अनेक राष्ट्रप्रमुखांना पडू लागली. ते स्वप्न प्रत्यक्षात आणणे सोपे नसले तरी तसे प्रयत्न इतरत्र होऊ लागले. त्यासाठी आपल्याला कोणालाही दोष देता येणार नाही. अगदी इराणच्या शाह मोहम्मद रझा पहलवीलाही नाही. आपल्या देशात अणुकार्यक्रमाची सुरुवात करण्यामागे इराणच्या शहाच्या अणुविद्युत ऊर्जा अणुवैद्यक कृषीशास्त्र याबरोबर छुप्या मार्गाने अणुबॉम्बची निर्मिती करण्याचाही उद्देश होता. शहाचे हे स्वप्न हे पूर्ण व्हायला अजून बराच अवकाश असतानाच आयातुल्लाह खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली आणि शहाला इराणमधून पळून जावे लागले. त्यानंतर शहाच्या अणुबॉम्ब निर्मितीच्या स्वप्नांना तसा काही अर्थ राहिला नाही. आयतुल्लाह खोमेनी यांची धार्मिक राजवट अतिशय पुराणमतवादी होती. इस्लाम आधुनिक विज्ञानाला मान्यता देत नाही असा या धार्मिक राजवटीचा दावा होता. इस्लाम किंवा अल्लाह ज्याला मान्यता देत नाही ते सर्व हराम अशीही त्यांची समजूत होती. खोमेनींनी अणुऊर्जा व अणुबॉम्ब हे हराम आहेत असेही जाहीर केले. साहजिकच इराणच्या अणुकार्यक्रमावर अल्लाचे आभाळ कोसळले. तो अणुकार्यक्रमच बंद करण्यात आला. खोमेनीची इराणच्या धार्मिक राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रावर कमालीची पकड असल्याने हे शक्य झालं. इराणवर खोमेनीची चांगली पकड असली तरी मध्यपूर्वेतलं भूराजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण तसेच संरक्षण क्षेत्रावर त्यांची पकड होती किंवा चांगली जाण होती असंही म्हणता येणार नाही. त्यांच्या राजवटीला वर्षही पूर्ण होत नाही तोच त्याची प्रचिती यायला सुरुवात झाली. शहाची राजवट उलथून सत्तेवर येताच खोमेनींनी अमेरिकन तेल कंपन्यांना इराणमधून पळवून लावले. त्याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थकारणावर व्हायला लागलाच पण अमेरिकेची जगभरात मानहानीही झाली. खोमेनीची राजवट लगेचच उलथून टाकता आली नाही. तेव्हा अमेरिकेने वेगळी चाल खेळली. शिया व सुन्नी मुस्लिमात असलेल्या धार्मिक तेढीचा अमेरिकेने फायदा घ्यायचा ठरवले. इराणच्या शेजारचा इराक हा सुन्नी बहुल मुस्लिमांचा देश होता. इराणमध्ये शिया मुस्लिमांची राजवट आल्याने इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन याचे बिनसले. नव्या शिया सजावटीचा पाया मजबूत होण्याआधीच हुसेन यांनी इराणवर सशस्त्र आक्रमण केले. त्याला अर्थातच अमेरिकेची फूस आणि पाठबळही होते. हे युद्ध 8 वर्षे चालले. दोन्ही बाजूचे लाखो लोक यात मारले गेले. लाखो जायबंदी झाले. मालमत्तेची अपरिमित हानी झाली. त्यातही या युद्धाची सर्वात काळी बाजू म्हणजे मानवतेला काळीमा फासणाऱ्या रासायनिक अस्त्रांचा या युद्धात दोन्ही बाजूकडून वापर करण्यात आला. हे इराक युद्ध कोणत्याच बाबतीत निर्णायक ठरलं नसलं तरी त्या युद्धाने इराण व इराक दोन्ही देशांना मात्र
करून टाकलं, रासायनिक अस्त्रांचा वापर सोडला तर इराण इराक युद्ध हे पारंपरिक युद्धासारखंच होतं. या युद्धात आपल्या सैन्याची झालेली वाताहत इराणच्या सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जवळून पाहिली होती. त्यानेच व्यथित झालेल्या रिव्होल्युशनरी गार्डची प्रमुख मोहसिन रिझाई यांनी आपल्या राज्यकर्त्यांना पत्र लिहून अण्वस्त्र निर्मिती करण्याचा कार्यक्रम सुरू करण्याची विनवणी केली. इराणजवळ अण्वस्त्र असली की कोणताही देश इराणवर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही. त्यांचा युक्तिवाद होता, इराण इराक युद्धात चांगलाच मार पडल्याने तावून सुलाखून निघालेल्या इराणी राज्यकर्त्यांनी रिझाई यांचा हा युक्तिवाद भिडला. इराणचे पंतप्रधान हुसेन मुसावी यांनी कमांडर रेझाई यांच्या युक्तिवादाला मनापासून आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. अनुभवला असलेल्या धार्मिक अडसरही तात्पुरता बाजूला सारण्यात आला.